नुक्ती यां तीन ही, ही यशस्वी ठरली आणि यानंतर चंद्रावर असणाऱ्या तापमानाचा शोध इस्रोच्या संशोधकांनी घेतलाय चांद्रयान तीन चंद्रावर पोहोचल्यानंतर कामाला लागलाय विक्रम लँडरनं चंद्रावरील तापमानाची माहिती सुद्धा पाठवली आहे चंद्रावरील ही माहिती इस्रोच्या शास्त्रज्ञांसाठी आश्चर्यकारक आणि थक्क करणारी आहे भारताचं चांद्रयान मिशन यशस्वी झालं चांद्रयान तीन दक्षिण ध्रुवावर आपलं पहिलं पाऊल ठेवलं त्यामुळे चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर जाणारा भारत हा पहिलाच देश ठरला चंद्रावरील पाणी आणि तापमानाचा अभ्यास करण्यासाठी हे यान पाठवण्यात आलं चंद्रावर अत्यंत कमी तापमान असेल असं इस्रोच्या शास्त्रज्ञांना वाटत होतं मात्र त्याचा अंदाज साफ चुकलाय चांद्रयानानं रविवारी काही तापमानाची माहिती पाठवली चंद्राच्या गोलार्धावर सत्तर डिग्री सेल्सिअस तापमान असल्याचं आढळून आलं त्यामुळे शास्त्रज्ञांनी आश्चर्य व्यक्त केलंय चंद्राच्या गोलार्धावर वीस डिग्री सेंटीग्रेड ते तीस डिग्री सेंटीग्रेड तापमान असा अंदाज होता चंद्रावर सत्तर डिग्री सेंटीग्रेड तापमान असल्याचं आढळले त्यावर इस्रोच्या शास्त्रज्ञांनी आश्चर्य व्यक्त केले हे आश्चर्यकारक आहे आमच्या कल्पनेपेक्षाही अधिक आहे पृथ्वीवर क्वचितच अशी गोष्ट असू शकते त्यामुळे चांद्रयान तीनचे निष्कर्ष अत्यंत आणि अत्यंत महत्वाचे आहेत असं इस्रोचे शास्त्रज्ञ बी एस दारुकेशा यांनी सांगितलं जेव्हा आपण पृथ्वीच्या आत दोन ते तीन सेंटीमीटर जातो तेव्हा मोठ्या मुश्किलीने तापमानात दोन ते तीन डिग्री सेंटीग्रेड भिन्नता पाहायला मिळते पण पन चंद्रावर पन्नास डिग्री सेंटीग्रेडचा इतका मोठा फरक आहे ही वेगळी गोष्ट आहे असंही दारुकेशा यांनी सांगितलं दक्षिण ध्रुवाच्या जवळपास चंद्राच्या गोलार्धावर तापमानातला फरक हा अतिशय मोठा आहे